महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक, माननीय खासदार शरदजी बनसोडे, खड्डा तालीम संस्थापक अध्यक्ष माननीय नगरसेवक सुनील भाऊ कामाटी, तसेच खड्डा तालीम मित्र मंडळ सोलापूर. चीनमध्ये सोलापुरी उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले. चीन देशाचे वाणिज्य दूतावास टँग गुबोची झुओ झीओबी यांनी सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रालय येथे भेट घेतली. या भेटीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात गुंतवणुकीच्या बाबत प्राधान्यक्रम ठरविणे या विषयावर चर्चा झाली. यावेळी सुभाष देशमुख यांनी चीन देशाने सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग, वस्त्रोद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग, ऊर्जा क्षेत्र, सहकारी वित्तीय, कृषी पाणी पुरवठा या क्षेत्राबाबत प्रथम विचार करून गुंतवणूक करावी असे सुचविले. तसेच चीन देशातील गरज लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या वस्तू निर्यात करता येतील याबाबत चर्चा केली. सोलापूर शहरावर असणारे हेम्बे राजो या चीन मधील शहराचे भगिनी शहर हे संबंध वृद्धिगत करण्यावर सुभाष देशमुख यांनी यावेळी भर दिला. डॉक्टर कोटणीस यांच्याबद्दल चीनच्या जनतेमध्ये आदर आहे. सोलापूर हे डॉक्टर कोटणीस यांचे शहर असल्याची आठवण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वाणिज्य दूतावासातील अधिकाऱ्यांना करून दिली. त्यानिमित्ताने आपण सोलापूर शहराला भेट घ्यावी असे निमंत्रणही त्यांनी दिले. शिष्टमंडळाने सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना चीन देशाच्या दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले. तसेच सदर चर्चा विधायक झाली आणि पुढील बैठक लवकरच ठरवून त्यावेळी दोन्ही बाजूनी विविध प्रस्तावासह हजर राहू असे या बैठकीत ठरले. चीनच्या शिष्टमंडळाने भारतीय तांदूळ, सोयाबीन आणि बियरची आमच्या देशास खास गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. चीन हा भारताचा महत्वाचा व्यापारी भागीदार देश असून लवकरच हा व्यापार 100 बिलियन अमेरिकन डॉलरचा टप्पा गाठेल अशी आशा यावेळी उपस्थित मान्यवर व्यक्तींनी व्यक्त केली.